रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील अंधाराळीत लहान बच्चे कंपनीसाठी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि गणपतीच्या मूर्त्या तयार करण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून बनवण्यात आलेली मूर्ती पाण्यात लवकर विसर्जित होते, तसेच त्यामुळे पर्यावरणपूरक असे शाडूच्या मातीमुळे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणास किती हानिकारक आहेत याची माहिती यावेळी मुलांना देण्यात आली. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता गावातील मुलांनी शाडूच्या मातीपासून गणपती तयार करून त्याची विक्री करून घरोघरी त्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची पूजा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अंधारी गिरोबा मंदिर या ठिकाणी काही युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 348 शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने अंधाराळी येथे समीर दळवी आणि अरुण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी शाडूच्या मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या, गणेशाच्या विविध रूपातील मूर्त्या तयार साच्याद्वारे करण्याचा आणि हाताने कशा पद्धतीने बनवायचे त्याचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी लहान मुलामुलींनी हिरहिरीने भाग घेत स्वतःहून साच्यातून शाडूच्या मातीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या तयार केल्याने या मुलामुलींना खूप आनंद झाला. त्यांनी सुद्धा मनापासून महाराजांच्या मूर्ती किंवा इतर मूर्ती कशा पद्धतीने बनवायच्या हे प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसत होता. यापुढेही असेच पर्यावरणपूरक बहुउपयोगी उपक्रम मुलांसाठी राबवण्यात यावे ही अशी यावेळी मुलांनी विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि आज अंधराई ग्रामस्थांनी आम्हाला शाडू मातीपासून मूर्ती कशी बनवायची याचं प्रशिक्षण आम्हाला दिले आहे. हा अनुभव फारच चांगला होता. प्रशिक्षण घेऊन आम्हाला फारच बरे वाटले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.